हरिनाम संकीर्तन की, श्री श्री राधा गोविंद जी, श्री श्री गौ श्री प्रभुपाद की जय। ओ नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय क्षितिजा माताजी। हरे कृष्ण। जे वर्ण आणि आश्रम याबद्दल समजून घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपण ब्राह्मणांचे गुण बघितले होते, शम दम शांती, त्याच्यानंतर शौचम, ज्ञान, विज्ञान, आस्तिक्यम आणि आर्जवम. तसंच आपण क्षत्रियांबद्दल समजून घेतलं होतं की शौर्य असतं त्यांच्याकडे, तेज असतं, निर्धार असतो आणि औदार्य असतं, जे भगवद्गीतेमध्ये पण 18व्या अध्यायामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल सांगितलंय. आणि वैश्य म्हणजे वाणिज्य, गौरक्षा आणि कृषी, तसंच शूद्र म्हणजे परिचर्या. तर हे सगळे एकमेकांवर डिपेंडेंट आहेत, एकमेकात गुंतलेले आणि एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि क्रमशः वाटचाल आपण ज्या वर्णामध्ये आहोत तिथे त्या गोष्टींचं पालन केल्याने पण आपली होऊ शकते असं प्रगती भीष्मदेवांनी सांगितलं होतं, असं थोडंसं आठवतंय. खूप खूप छान क्षितिजा माताजी, खूप छान लक्षात ठेवलं आपण. आणि एक प्रश्न, आपण जे उत्तर दिलं त्याच्यावर एक प्रश्न, की या वर्णाश्रम व्यवस्थेचा उद्देश काय आहे, भगवंतांनी का तयार केली आहे वर्णाश्रम व्यवस्था चौथी? आत्मसाक्षात्कारासाठी आणि गुण आणि कर्म ह्या उद्देशाने. हाँ, गुण आणि कर्म या आधारावर जो समाज आहे त्याचं वेगवेगळ्या गुण आणि कर्माप्रमाणे कार्याप्रमाणे विभाजन करण्यासाठी, जेणेकरून क्रमशः, जसं तुम्ही सांगितलं, क्रमशः आपली आत्मसाक्षात्काराच्या रस्त्यावर प्रगती होत राहील, आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती होत राहील. आणि प्रभुपाद लिहितात श्रीमद भागवतमच्या तात्पर्यामध्ये, टू एक्सेलरेट द डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सेंडेंटल क्वालिटीज, म्हणजे भक्ती योगातले जे दिव्य गुण आहे त्यामध्ये प्रगती करण्यासाठी वर्णाश्रम व्यवस्था ही खूप खूप लाभदायक आहे. आणि आपण हे पण पाहिलेलं की कशा प्रकारे कलियुगामध्ये ही जी वर्णाश्रम व्यवस्था आहे ती सगळी टॉपसी टर्वी, टॉपसी टर्वी म्हणजे सगळी उलट पुलट झालेली आहे, जिथं की गुण आणि कर्म या आधारावर नाही तर जन्माच्या आधारावर ठरवलं जातं, जे की शास्त्राप्रमाणे नाही आहे. जसं की आपण आजच्या काळात पण उदाहरण देऊ शकतो, एखाद्या न्यायाधीशाचा मुलगा तो जर डायरेक्ट कोर्टामध्ये जाऊन न्यायाधीशाच्या खुर्चीवर जर बसला तर त्याला तो गुन्हा आहे, किंवा एका डॉक्टरचा मुलगा केवळ आणि केवळ डॉक्टरच्या घरात जन्म झाल्यामुळे तो पेशंटला तपासू शकत नाही, जर त्याला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची आहे तर त्याला ती पात्रता मिळवणं आवश्यक आहे.
ती डिग्री कंप्लीट करणं आवश्यक आहे आणि मग सर्टिफाईड झाल्यानंतर तो प्रॅक्टिस करू शकतो. त्याचप्रमाणे शास्त्रात सांगितले की हे सगळे गुण केवळ जन्माच्या आधारावर प्राप्त होऊ शकत नाहीत, तर गुण आणि कर्म या आधारावर, म्हणजे कार्य कसे आहेत त्या व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीचे गुण कसे आहेत या आधारावरच हे वर्णाश्रमाचं विभाजन आहे. आणि आपण मागच्या वेळेस विस्तारामध्ये पाहिलेली चर्चा केलेली की कशाप्रकारे आजचे 99.99% जे लोक आहेत ते गुणांनी पाहायला गेलं तर आपले सर्वांचे गुण हे शूद्र प्रवृत्तीचे, कारण शूद्र प्रवृत्ती याच्यासाठी की इंद्रिय स्तरावर उपभोग करण्याची जी प्रवृत्ती आहे ती शूद्र प्रवृत्तीचंच लक्षण आहे. कारण आपण बाकीचे जे वर्णाश्रमाचं विभाजन आहे, जसं ब्रह्मजान इति ब्राह्मणा क्षम दम तप शौच आर्जव, हे सगळे गुण आर्जव आस्तिक्य हे सगळे गुण भगवंत 18व्या अध्यायामध्ये सांगतात. शम म्हणजे इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण असणं, शम दप दम तप म्हणजे तपस्या करण्याची तयारी असणं, शम दम तप शौच पूर्ण स्वच्छता, स्वच्छता केवळ बाहेरची नाही तर आतमधली हृदयातली पण, तर ही स्वच्छतेचं पूर्ण पालन करणं बाहेरच्या आणि हृदयातल्या, शम दम तप शौच आर्जव. आर्जव म्हणजे कुणालाही सहज कुणाच्या चुकीबद्दल माफ करण्याची जी उदारता असणे, ती उदारता हृदयामध्ये असणे, अशा प्रकारचे वेगवेगळे गुण दिलेले आहेत. आणि हे गुण आपण ही पण चर्चा केलेली की मनुष्य कोणत्याही स्तरावर जन्मू द्या किंवा असू द्या, पण आपण हळूहळू स्वतःची जडणघडण आणि भक्तीमध्ये भगवंतांच्या भक्तांच्या सहवासामध्ये राहून हे सर्व गुण हळूहळू प्राप्त करू शकतो. आणि हे सर्व गुण प्राप्त करण्याचा उद्देश हा नाहीये की आपल्याला क्षत्रिय बनून, आपल्याला वैश्य बनून किंवा आपल्याला ब्राह्मण बनवून मिरवायचंय. आपला उद्देश आहे की हे गुण भगवंतांना प्रिय आहेत, श्रीमद् भागवत गीतामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण ते गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आजच्या चर्चेची सुरुवात आपण श्रीमद् भागवतमच्या एका श्लोकाने पाहू. खूप छान श्लोक आहे, त्यामध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे जर आपण भक्तीचं व्यवस्थित पालन केलं तर सर्व चांगले गुण हे स्वाभाविकतः हळूहळू आपोआप आपल्यामध्ये येतील. जर आपण भक्तियोगाचं जर व्यवस्थितपणे पालन केलं तर तुम्ही हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रीमद् भागवतम 5वा स्कंद 18वा अध्याय 12वा श्लोक. यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना यस्या भगवती सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरः. सर्वैर्गुणैस्तत्र हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा. हराव मनोरथेन सति धावतो बहिः. तर या श्लोकामध्ये सांगितलं आहे श्रीमद् भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये, यस्यास्ति भक्तीर भगवती अकिंचना, जे जो व्यक्ती कोणी भगवंतांची अकिंचन भक्ती, अकिंचन ह्या शब्दावर आपण खूप विस्तारामध्ये चर्चा केलेली आहे कुंती माताजींच्या, कुंती महाराणींच्या प्रार्थनेमध्ये. अकिंचन म्हणजे काय कोण सांगू शकेल? हरे कृष्ण. अकिंचन शब्दाचा अर्थ लक्षात आहे आपण काय चर्चा केलेली कुंती देवीच्या प्रेयरमध्ये, प्रार्थनेमध्ये? चुकलं हरकत नाही, चुकीला घाबरू नका, पण लक्षात आणण्याचा प्रयत्न करा, सांगण्याचा प्रयत्न करा. कोणती अपेक्षा किंवा कोणती गोष्ट मनातनं धरता केलेली हाँ, जवळ आठ. हेतू हाँ हेतुपूर्वक न केलेली गोष्ट. ओके. अकिंचना म्हणजे कोणत्याही भौतिक उपभोगाची इच्छा न करता भगवंतांना सर्वस्वी भक्ती करणं.
त्याला अकिंचन भक्ती म्हणतात. जसं माताजींनी सांगितलं बरंच बरोबर आहे की स्वतःसाठी फायद्याची किंवा भौतिक हिताची अपेक्षा न करता भगवंतांना जे पूर्णपणे समर्पित राहतात अशा भक्तांना अकिंचन म्हटलं जातं, ज्यांना की भौतिक उपभोगाची इच्छा न ठेवता भगवंतांना समर्पित असतात. तर जे कोणी भक्त भगवंत कृष्णांना समर्पित असतात त्यांच्यासाठी भागवत सांगतं, सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरहा. सुरहा म्हणजे सर्व देवता. सर्व देवतांचे जे सगळे चांगले गुण आहेत अशा व्यक्तीमध्ये स्वाभाविकत नॅचुरली नैसर्गिकरित्या हे हळूहळू येतात. आणि असा व्यक्ती हराव अभक्तस्य, हराव भक्तस्य नाहीये अमध्ये, हराव अभक्तस्य, हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा. आणि असा व्यक्ती जो की भक्ती मार्गामध्ये नाहीये, अभक्त जो आहे त्याच्यामध्ये महान गुण कुठून येणार? म्हणजे बाहेरच्या दृष्टीने पाहायला गेलं तर तुम्हाला तो व्यक्ती कदाचित खूप सुंदर दिसेल, खूप नीट नेटका टापटीप राहणारा दिसेल, कदाचित काही भौतिक चांगले गुण पण बाहेरच्या दृष्टीने सापडतील की जगासाठी खूप कृपाळू आहे वगैरे. पण भागवत सांगतं की जर तो भगवंतांच्या भक्तीमध्ये नसेल तर कुतो महद्गुणा, महान गुण अशा व्यक्तीमध्ये येणं हे अशक्य आहे. मनोरथेना सती धावतो बही. कशामुळे महान गुण येणं अवघड आहे? जो व्यक्ती अभक्त आहे, भक्तीच्या मार्गावर नाही आहे त्या व्यक्तीच्या मध्ये, कारण मनोरथेना सती धावतो बही. असा व्यक्ती हा मनाच्या रथावर आरूढ होऊन इकडे तिकडे ज्या ठिकाणी इंद्रिय त्या व्यक्तीला खेचून नेतील त्या ठिकाणी तो व्यक्ती ओढला जात आहे. आणि त्यामुळे मनाच्या, जर आपण समजा गाडीमध्ये बसलो, कारमध्ये बसलो आणि आपण असं ठरवलं की जिकडे कार घेऊन जाईल तिकडे आपण जाऊ, पण स्टिअरिंग आपण कंट्रोल करणार नाही, फक्त ॲक्सेलरेटरवर जोरात पाय ठेवू, तर काय होईल? प्रभूजीज माताजीज कुठे घेऊन जाईल आपल्याला गाडी? येस, कुठे घेऊन जाईल? अपघात होईल कुठेही, हा, अपघात कुठेही होईल जर आपण आपलं जर दैव चांगलं असेल तर अपघातून वाचू, नाहीतर यमसदनात पण घेऊन जाऊ शकते. तर सांगण्याचा अर्थ असा की असा व्यक्ती जो मनाच्या रथावर आरूढ झालेला आहे आणि ज्याला त्याचे इंद्रिय सर्व अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ओढून घेऊन जात आहेत आणि जिथं त्या रथाचा सारथी यंत्रणामध्ये नाहीयेत, तर असा व्यक्ती इकडे तिकडे ज्या ठिकाणी त्याचे इंद्रिय ओढून नेतात त्या ठिकाणी ओढले जातो. त्याच्यामुळे त्या अभक्त व्यक्तीमध्ये कोणताही महान गुणाची अपेक्षा करणं चुकीची आहे. परंतु एका भक्तामध्ये सर्व चांगले गुण स्वाभाविकतः नैसर्गिकरित्या डेव्हलप होतात, विकसित होतात, केवळ आणि केवळ भक्ती योगाच्या बलावर. तर इथे श्रीमद आपण भीष्मदेवांच्या प्रार्थनेमध्ये आपण बघत होतो की कशा प्रकारे या भक्ती मार्गासाठी अनुकूल गुणांचं जे विकसित करण्याची जी पद्धती आहे तो हा वर्णाश्रम वर्णाश्रम व्यवस्था आहे, ती ही वर्णाश्रम व्यवस्था आहे. तर यानंतर आपण एकदा शेवटचा पॅरेग्राफ हा वाचू आणि मग पुढे सुरू करू आपली चर्चा. आतापर्यंत आपण जे कोणते मुद्दे चर्चा केले, मागच्या वेळेसची रिव्हिजन आणि आज आपण जे काही सांगितलं त्यावर कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रभूजीज माताजीज कुणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि आपल्यापैकी ज्यांना कुणाला वाचायचं आहे आपण कृपया हात वर करून ठेवा, जेणेकरून मी आपल्याला विचारेल. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. क्षितिजा माताजी. येस माताजी, वर्ण वर्ण शेवटचा म्हणजे, पॅराग्राफ हा प्रभूजी. वर्ण म्हणजे, हाँ, हरे कृष्ण. वर्ण म्हणजे विविध व्यवसायांचे केलेले एक वर्गीकरणच होय, असे म्हटले तरी चालेल. तर आश्रम म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील क्रमशः वाटचाल होय. हे दोन्हीही एकमेकात गुंतलेले व एकमेकांवर अवलंबून आहेत. आश्रम धर्माचे मुख्य उद्दिष्ट ज्ञान आणि वैराग्य याची जाणीव जागृत करणे हे आहे. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे करणारे शिक्षण देणारी शाळा आहे.
भौतिक जग हे जीवाचे खरे निवासस्थान नव्हे अशी शिकवण या आश्रमात दिली जाते. भौतिक बंधनातील बद्ध जीव हे जगातील प्रकृतीचे बंदीवान आहेत म्हणून आत्मसाक्षी आहे. आश्रम धर्माची सर्व योजनाच वैराग्य उत्पन्न करण्यासाठी आहे. ज्याला ब्रह्मचर्य आश्रमात हे वैराग्य साधता आले नाही त्याला त्या वैराग्याच्या साधनेसाठी गृहस्थाश्रम स्वीकारण्याची अनुज्ञा आहे. ज्याला ब्रह्मचर्य आश्रमातच हे वैराग्य प्राप्त झाले आहे त्याने चतुर्थाश्रम संन्यास स्वीकारावा. भिक्षेवरच उपजीविका करावी. धनसंचय करू नये व अत्याधिक आत्यंतिक साक्षात्कारासाठीच जीवन धारण करावे. गृहस्थ जीवन हे संसारात आसक्त असलेल्यांसाठी आहे तर वानप्रस्थ व संन्यास हे आश्रम ऐहिक जीवनाविषयी वैराग्य प्राप्त झालेल्यांसाठी आहेत. ब्रह्मचर्य आश्रम हा आसक्त आणि अनासक्त लोकांच्या प्रशिक्षणासाठी आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे श्रील प्रभुपाद खूप छान प्रकारे लिहित आहेत की वर्णाश्रम धर्मामध्ये जे वेगवेगळे वर्ण आणि आश्रम दिलेले आहेत ते कसे, त्यांचा उद्देश काय आहे, ज्ञान आणि वैराग्य हे विकसित करण्यासाठी, आणि वैराग्य कशापासून, या भौतिक जीवनापासून, या ऐहिक. इथे श्रील प्रभुपाद जी प्रश्न वापरत सॉरी शब्द वापरतात, ऐहिक जीवनाविषयी अनासक्ती, थोडंसं वैराग्य हे विकसित होणं खूप आवश्यक आहे. याचं कारण हा हे की जोपर्यंत आपल्याला भौतिक जीवनाविषयी एका स्तरापर्यंत अनासक्ती निर्माण होणार नाही, अनासक्ती आपण विकसित करणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे भौतिक जगत कधी सोडल्या जाणार नाही. आपल्या आसक्तीमुळं पुन्हा पुन्हा या भौतिक जगतामध्ये आपल्याला यावे लागेल. तर या चार वर्ण आणि आश्रमांचे थोडस अगोदर एक शब्द विचारायचा आहे मला आपल्याला. आश्रम, आश्रम या शब्दाचा अर्थ काय प्रभूजीज माताजीज, कुणी सांगू शकेल? जर एका सामान्य व्यक्तीचं घर जो भक्तीमध्ये नाहीये आणि भक्ताचं घर, हे दोन्ही बाहेरच्या दृष्टीने पाहायला गेलं तर घरच आहे, परंतु ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, या आश्रम शब्दाचा अर्थ काय काय दर्शवतो आश्रम शब्द, प्रयत्न करा. आध्यात्मिक लेव्हल का प्रभूजी? आश्रम म्हणजे खूप सोपे मराठीमध्ये माताजी, जिथे आश्रय घेतो व्यक्ती. कुणाचा आश्रय हाँ, घेतो? परमेश्वराचा. भगवंतांचा. हाँ, भगवंतांचा आश्रय जिथे घेतो ती जागा म्हणजे आश्रम. मग तो आश्रम म्हणजे जसं आपण टीव्ही मध्ये वगैरे पाहण्यासाठी आपण म्हणजे जसं प्रत्येक वेळेस पाहत आलेलो आहोत की खूप सुंदर जंगलामध्ये नदीच्या काठी, ऑफकोर्स ऋषी मुनी त्या काळात तसे राहायचे, परंतु केवळ तोच आश्रम नाहीये. घर म्हणजे पण आपण आश्रम बनवू शकतो स्वतः, जसं आहे तसं घर, जर आपण त्या घराचा, जर त्या जागेचा उपयोग आपण कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी जर करत असू तर. आणि त्याच प्रकारे इथे सांगितलंय की ह्या आश्रमांचं जे उद्देश आहे ते आहे या भौतिक ऐहिक जीवनातून एका स्तरापर्यंत वैराग्य उत्पन्न करण्यासाठी, आणि तो वैराग्य विकसित करण्याचा सर्वात सरळ मार्ग आहे तो म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. की ब्रह्मचारी आश्रम म्हणजे काय, की ब्रह्मचारी म्हणजे स्टुडंट एज, ज्या वेळेस विद्यार्थी दशा वैदिक संस्कृती मध्ये म्हटली जाते, तर त्या विद्यार्थी दशेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या, वेगवेगळ्या प्रकारचं डिसिप्लिन, डिसिप्लिन म्हणजे नियमांचं पालन, हे काटेकोरपणे शिकवलं जायचं विद्यार्थ्याला, जेणेकरून या ब्रह्मचारी आश्रमाच्या शेवटी जर तो गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला तरी तो भौतिक जगाशी आसक्त होणार नाही, भौतिक उपभोगामध्ये अडकून राहणार नाही, आणि योग्य वेळ आल्यानंतर गृहस्थ आश्रम पूर्ण करून, गृहस्थ आश्रमातलं वास्तव्य पूर्ण करून वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश कराव आणि नंतर संन्यास स्वीकाराव. तर तुम्ही म्हणाल की संन्यास हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे का? तर शास्त्रात सांगितले नाही. जर ती पात्रता असेल तरच, ते गुण जर तेवढे जर असतील, त्या व्यक्तीमध्ये पात्रता असेल तर संन्यास आश्रम हा रिकमेंड केलेला आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो पुरुष असू स्त्री असू, आणि कोणत्याही कोणत्याही
कोणत्याही आश्रमातला कोणत्याही वर्णातला का असून, पण त्यासाठी कमीत कमी वानप्रस्थ आश्रमापर्यंत स्तर प्राप्त करणं हे क्रमप्राप्य आहे. जर आपल्याला भौतिक जगातील बंधनातून बाहेर पडायचं असेल, आध्यात्मिक जगताला जर प्राप्त करायचं असेल, नाहीतर पुन्हा जर आपली भौतिक जगतामध्ये येण्याची तयारी आहे तर काही हरकत नाही. मग आपण जसं की आजकालचे लोक आपण पाहतो 80, 85, 90, 95 एवढं वय होत चाललं, परंतु भौतिक आसक्ती काही सुटत नाही. आणि भौतिक आसक्ती सुटत नाही याचा अर्थ हा नाही की आपण त्यांना घर सोडून वनामध्ये जायला सांगत आहोत. घरात राहा, घरात राहण्याला प्रॉब्लेम नाही आहे, परंतु घरात राहून फोकस कुठे आहे माणसाचा? फोकस आहे का की आत्मसाक्षात्कारासाठी, प्रगती करण्यासाठी? फोकस आहे का की भगवंतांच्या भक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी, स्वतःला भक्तीमध्ये सेवांमध्ये अधिकाधिक जोडण्यासाठी फोकस आहे का? का फोकस आहे आपली आपला इंद्रिय भोग हा चालू ठेवण्यासाठी एका किंवा दुसऱ्या प्रकारे? जर आपला तो फोकस असेल तर अशा व्यक्तींना ज्यांचा की फोकस भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगतीवर नाहीये, तर इंद्रिय तृप्तीमध्ये प्रगती करण्यासाठी, त्यांना ग्रहमेधी म्हटलं जातं. ग्रहमेधीचा अर्थ काय की पहिल्या काळामध्ये ज्या वेळेस घाण्याचं तेल काढायचे, तर तुम्ही कदाचित टीव्हीवर पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की बैलाला असं मध्ये एक लाकडाचं असतो खांब, गोल गोल फिरतो, त्या खांबाला बांधलेला असायचा आणि तो बैल गोल गोल फिरतो जेणेकरून लाकडाच्या घाण्यामध्ये हे तेल बियांचं तेल निघतं. तर त्याला मेद म्हणतात, जो मधला लाकडाचा तो दांडू असतो. तर ग्रहमेधी म्हणजे असा व्यक्ती ज्याचं पूर्ण जीवन हे इंद्रिय भोगाशी सेंट्रल आहे, इंद्रिय भोग सेंटर मध्ये आहे, आणि ते इंद्रिय भोग प्राप्त करण्याच्या इच्छेने पूर्ण जीवन त्याचं त्याच्या अराउंडच चाललेलं आहे. परंतु ग्रहस्थ आश्रम म्हणजे असा आश्रम जिथे घरात राहून पण व्यक्ती कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतो, तो झाला ग्रहस्थ आश्रम. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज, ग्रहस्थ आश्रम आणि ग्रहमेधी आश्रम मध्ये काय फरक आहे? अरे थोडस बोला प्रभूजीज माताजी, म्हणजे मला कळालं कळणं आवश्यक आहे की आपल्याला कळालं आहे का विषय, का काही प्रश्न आहे? हरे हाँ कृष्णा समजलं प्रभुजी, प्रभू, हरे कृष्णा. दीपाली माताजी यस प्रभुजी समजलं. समज, गृहस्थ आश्रम म्हणजे कृष्ण वर्किंग फॉर कृष्णाज प्लेजर, कॉन्शियसनेस. आणि गृहमेधी म्हणजे आपल्या स्वतःच्या सेन्स ग्रॅटिफिकेशन साठी जेव्हा आपण काम करतो, दॅट इज गृहमेधी. खूप छान माताजी. आणि ग्रहमेधी म्हणजे आपलं घर वगैरे त्यांचं पण स्वच्छ छान बंगला असू शकतो, परंतु जो कॉन्शियसनेसला आपण मराठी जी चेतना आहे ती केंद्रित आहे इंद्रिय भोग वाढवण्यावर, त्याला ग्रहमेधी आश्रम म्हणतात. आणि शास्त्रामध्ये प्रत्येक आश्रमाचा एक ठराविक काळ सांगितलाय. जसं ब्रह्मचारी आश्रमासाठी सांगितलंय की 5 वर्षाचा असल्यापासून शास्त्र सांगतात की पहिल्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ब्रह्मचार्य आश्रमाचं शिक्षण दिलं जायचं, आणि ते ब्रह्मचारी आश्रमाचं शिक्षण फक्त सामान्य नागरिकांच्याच मुलांसाठी नव्हतं, तर राजा महाराजांचे जे राजपुत्र होते त्यांना पण ब्रह्मचारी आश्रमाचं शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलाला पाठवलं जायचं. आपण बघतो की कृष्ण आणि बलराम हे कुठं गेले होते? कोण संदीप मुनींच्या सांदीपनी आश्रमामध्ये. मुनींच्या आश्रम हा सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये कोणत्या ठिकाणी आश्रम होता सांदीपनी मुनींचा? अवंती, उज्जैन नगरी, अवंतीपूर. हा खूप उज्जैन. छान, उज्जैन नगरी, ज्याला की त्या काळामध्ये अवंतीपूर म्हणून संबोधलं जायचं, जे की मध्य प्रदेशामध्ये आहे. तिथे कृष्ण आणि बलराम हे दोघांनाही वसुदेव यांनी पाठवलेलं गुरुकुलामध्ये राहून शिक्षण 64 कला 64 दिवसात शिकले कृष्ण आणि बलराम. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत कोण सांगेल, कोण घेऊन गेलं होतं रामचंद्रांना, कुणाच्या आश्रमामध्ये जाऊन राहिले? वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये विश्वामित्र ऋषी घेऊन हा गेले होते. विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये हो, विश्वामित्र ऋषी त्यांना घेऊन गेले होते. तारक आणि अजून त्या असुराचं नाव विसरलो मी.
त्यांना मारण्यासाठी ते तर बाहेरचं कारण होतं, परंतु विश्वामित्र ऋषींसोबत राम आणि लक्ष्मण हे गेले होते. त्याचप्रमाणे अजून अजून कोणतं उदाहरण पाहता येईल आपण? असे वेगवेगळ्या प्रकारचे भगवंत स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणावरून आपल्याला शिकवत आहेत की कशा प्रकारे ही जी शिक्षा आहे, शिक्षा म्हणजे मराठीतली शिक्षण आहे, ही जी शिकवण आहे ती खूप खूप महत्वाची आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये जर तपस्या करण्याचं, नियमांचं पालन करण्याची जर चांगली सवय लागली तर काय होईल, पुढच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याला जड जाणार नाही. गृहस्थ आश्रमामध्ये जर ब्रह्मचारी आश्रमाची जी शिकवण आहे ती जर चांगली झालेली नसेल, तर गृहस्थ आश्रमामध्ये जे कोणते फॅसिलिटीज, जे कोणते प्राप्ती प्राप्त होतात त्याबद्दल तो व्यक्ती कधीही कृतज्ञ राहणार नाही आणि त्याला तो गृहस्थ आश्रम पण जड जाईल. तो कधी पत्नीविषयी म्हणा, घरच्यांविषयी म्हणा, मुलांविषयी म्हणा, कर्तव्य पार पाडणं कधीही सोपं जाईल जर ब्रह्मचारी आश्रमामध्ये व्यवस्थित शिकवण जर घेतलेली असेल तर. आणि वानप्रस्थ आश्रमाबद्दल काय? तर गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे. ब्रह्मचारी आश्रम 5 वर्ष वयापासून ते 20, 21, 22 जे काही वय आहे लग्नाचं, आणि 20, 21, 22 लग्नाच्या वयापासून ते गृहस्थ आश्रम हा मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त पंचदशो म्हणजे जास्तीत जास्त 50व्या वर्षापर्यंत, आणि 50व्या वर्षापासून वानप्रस्थ आश्रम. आणि जसं मी सांगितलं आपल्याला की या कलियुगामध्ये कदाचित शक्य नाही की वानप्रस्थ आश्रम म्हणजे वनात जायला आता वनच जास्त राहिलेले नाही आणि स्वतःची आपली तेवढी तयारी पण नाही, तेवढी ट्रेनिंग पण नाही वनात जाऊन भक्तीचं पालन व्यवस्थित करण्यासाठी. तर प्रभुपादजी सांगतात की आपण आपल्या घरामध्ये राहू शकतो आणि जवळ हरे कृष्ण मंदिर हे जवळजवळ प्रत्येक शहरांमध्ये आणि मोठ्या मोठ्या गावांमध्ये पण आता सेंटर उपलब्ध आहे, तर त्या मंदिराशी जोडल्या जाऊन आपण आपल्या सेवा अर्पण करू शकतो आणि घरात राहून पण जी काही भक्तीची साधनं आहे त्याचं व्यवस्थित पालन करू शकतो. म्हणजे सकाळी उठून लवकर जप करणं, मंगलारती करणं, गीता भागवत यांचं श्रवण पठन करणं आणि भगवंतांच्या प्रचार प्रसारामध्ये मदत करणं, बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांमधून मंदिराला मदत करणं. तर वानप्रस्थ आश्रम म्हणजे रिटायर्ड लाईफ, ही रिटायरमेंट ही भौतिकवादी लोकांसारखी की आपली रिटायरमेंट नाहीये. भौतिकवादी लोक रिटायर होऊन काय करतात प्रभूजीज माताजीज, काय उद्देश असतो त्यांचा? की दिवसभर एकतर टीव्ही समोर थांबणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कुठे ट्रिप्स असतील, सहली असतील, तर सहलीला जायला आपला विरोध नाहीये, परंतु शास्त्रात सांगितलंय की वानप्रस्थ आश्रम म्हणजे आपली परीक्षा अजून जवळ आली आहे प्रभूजीज माताजीज, की वानप्रस्थ आश्रम म्हणजे आपली परीक्षा कोणती आहे, मुख्य परीक्षा जीवनातली मृत्यू मृत्यू. तर असं तर कोणी सांगू शकणार नाही की आपण मृत्यूच्या खूप दूर आहोत, 5 वर्षाचा मुलगा पण सांगू शकणार नाही. का? कारण कुणालाच आपल्यापैकी माहिती नाही आहे मृत्यू कधी येणार आहे. परंतु जसं जसं आपलं वय वाढत जाईल एक गोष्ट तर निश्चित आहे की मृत्यू जवळ तर निश्चित येत आहे, दूर जात आहे का? नाही जात आहे. त्यामुळे शास्त्र सांगतं की वानप्रस्थ आश्रम म्हणजे आपल्या परीक्षेला समजा एक महिनाभर राहिलेला आहे, आपण तीव्रतेने अभ्यास केला पाहिजे. लोकांना नाही तर जागे ते ज्या वेळेस यमदूत हे दांडू घेऊन उभा असतात मग त्यावेळेस वेळ गेलेली असते. त्याच्यामुळे शास्त्र सांगतं की जोपर्यंत हातपाय सुरू आहेत चांगले, जोपर्यंत इंद्रिय साथ देत आहेत, तोपर्यंत भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटच्या परीक्षेसाठी. आणि नंतर वानप्रस्थ आश्रमामध्ये एका पर्याप्त मात्रेमध्ये वैराग्य विकसित झाल्यानंतर जर तो व्यक्ती पात्र असेल गुणांनी तर तो संन्यास आश्रम स्वीकारू शकतो, परंतु संन्यास आश्रम हा सर्वांसाठी मॅन्डेटरी नाही आहे. कमीत कमी नवरा बायकोनी वानप्रस्थ आश्रम पर्यंत तरी निश्चित प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या आश्रमाच्या स्तरावरून आपण पूर्णतः स्वतःला भगवंतांना समर्पित होऊन जीवनाच्या शेवटी भगवंतांना आठवण्याची आपण प्रॅक्टिस सराव केला पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे वेगवेगळ्या वर्णांवर आणि आश्रमांवर? प्रभुजीज माताजी हरे कृष्ण. दीपाली माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, अंजली माताजी.
किरण जाधव प्रभू, कुमुद माताजी आणि बाकीचे भक्त. नाही आहे प्रमोद, समजलं. ठीक आहे, खूप खूप महत्वाचं आहे, पण सांगण्याचा अर्थ हा की कळत न कळत आजची जी संस्कृती आहे भौतिकवादी, ती व्यक्तीला कसं मायेमध्ये गुंतवून ग्रहमेदी बनवून टाकते, आणि जीवनाचा शेवट जरी आला तरी भौतिक आसक्ती सुटत नाही प्रभुजीज माताजीज. त्याच्यामुळे आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. एक उदाहरण देतो मग आपण पुढे जाऊ, आणि आपण उदाहरणांमध्ये कुणाचे नाव वगैरे घेणार नाही आहे. आपला हेतू हा नाही आहे की कुणाला खाली दाखवणे, आपला हेतू आहे की आपला हेतू आहे की आपण त्याच्यातला धडा शिकणे. मागच्या वर्षीची गोष्ट आहे 2023 ची. आपण पाहतो की इंग्लंडची राणी, राणीचं वय किती होतं जाताना प्रभुजीज माताजीज? 90 मध्ये होता त्या. 96 प्रभू, 96. 96, 96 वय होतं. आणि मुलगा त्यांचा किती वर्षांचा होता त्या गेल्या त्यावेळेस? 70 वर्षांचा होता, जे की आता राजा आहेत. दशको न दशक मुलगा वाट पाहत असताना की कधी मला राजसिंहासनावर बसता येईल, या व्यक्तीचं वय 90, 80, 90 ही पार झाली आहे, तरी पण जीवनाच्या श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो मोह सुटला नाही राजसिंहासनाचा. तर सांगण्याचा हेतू हा की आपण जर स्वतःला ब्रह्मचारी आश्रमापासून व्यवस्थित ट्रेनिंग जर दिलेली नसेल, तर 80, 90, 100 जरी पार झाली प्रभुजीज माताजीज, तरी भौतिक आसक्ती ह्या सुटणाऱ्या नाहीयेत. त्याच्यामुळं शास्त्र आपल्याला वेळीच वॉर्निंग देत आहे. काय देत आहे? की तुम्ही या आसक्तींपासून वैराग्य शिका जोपर्यंत इंद्रिय तुमचे साथ देत आहेत. जर शिकलं नाही तर काय होईल शेवटच्या क्षणाला मृत्यूनंतर? भौतिक आसक्ती जर तशाच राहिल्या तर काय होईल प्रभुजीज परत भव माताजी? परत जन्म परत भव जन्म मृत्यू म्हणजे जन्म चक्र मरण, पडा, जन्म मृत्यू हा, चक्रामध्ये अडकावं. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा अडकाव लागेल, आणि ते चक्र सोपं नाही आहे प्रभुजीज माताजी. जस्ट विचार करा आपल्यापैकी, आता मी तर फक्त ऐकलेलं आहे, पण मातांनी आपल्यापैकी ज्यांना लेकरं आहेत, तुम्ही अनुभवलेले स्वतः की एका बाळासाठी आईच्या पोटामध्ये 9 महिने राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. इमॅजिन करा की आपल्याला एका छोट्याशा कंजेस्टेड पिशवीमध्ये एकदम हात पाय गुंडाळून दाबून ठेवलेला आहे, आणि आपल्याला हलण्याची पण मुभा नाही आहे. अशा स्थितीमध्ये बाळाला 9 महिने काढावं लागतात. आणि असं सांगितलं जातं की कधी आई काही आंबट खाते, काही तिखट खाते, तर ते पण ॲसिडिक, जे ॲसिड्स असतात ते बाळाला त्रास सोसावा लागतो त्याचा. तर अशा परिस्थितीमध्ये आणि शी शू सगळं सोडण्याचं ठिकाण आणि राहण्याचं ठिकाण हे सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे खूप घाणेरड्या छोट्या कंजेस्टेड जागेमध्ये 9 महिने काढावे लागतात. आणि असं शास्त्रात सांगितलंय की प्रत्येक जीव आईच्या पोटातून बाहेर येण्याच्या अगोदर भगवंतांना प्रार्थना करतो की हे प्रभू, तुम्ही मला कृपया ह्या परिस्थितीतून बाहेर काढा, मी जगात बाहेर आल्यानंतर निश्चित तुमची सेवा करेन आणि तुमच्या भक्तीमध्ये जोडल्या जाईल. पण बाहेर आल्या आल्या 99.99% लेकरं सगळे काय होतात? मग्न होऊन जातात हे भौतिक जगत उपभोगण्यासाठी. आणि केवळ जन्मच नाही, जन्माचे तर जन्माच्या अगोदरचे 9 महिने झाले, परंतु नंतर मोठं होताना परत सगळ्या स्पर्धा परीक्षा, परत सगळे बोर्डाचे एग्जाम, परत सगळे स्ट्रगल व्यवस्थित नोकरी किंवा व्यवसायामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी, परत सगळे कुटुंबाच्या भरणपोषणाच्या जिम्मेदाऱ्या आणि पुन्हा परीक्षेची तयारी. हे जर सगळं आपल्याला नको असेल तर आपण काय करायला पाहिजे प्रभुजीज माताजी? जर आपल्याला हे चक्र पुढे चालवायचं नसेल तर काय करायला पाहिजे आपण? नाम संकीर्तन, नाम भगवंताकडे, संकीर्तन. ईश्वराची हाँ भक्ती नाम करून करून हाँ बाहेर जायचं, हाँ तुम्हीकडे जायला पाहिजे. भगवंतांची भक्ती करून स्वतःला तयार करायला पाहिजे अशा आध्यात्मिक जगतात जाण्यासाठी, जिथं की आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रातून जावं लागणार नाही. जसं की प्रभुपादजी उदाहरण देतात की जसं एखादा व्यक्ती किरायाच्या घरामधून स्वतःच्या घरामध्ये का शिफ्ट होतो प्रभुजीज माताजी? काय कारण असतं? का नाही आपण प्रेफर करत?
किरायाच्याच घरात पूर्ण जीवन व्यतीत करायचा? कारण ते कारण तात्पुरतं त्याला एक असतं, स्वतःच्या मालकीचं नसतं, आपलं स्वतःचं नसतं, शाश्वत स्वतःच नसतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, पुन्हा पुन्हा नसतं. शाश्वत हा, म्हणजे नसतं, त्याला ते परत परत बदलावं लागतं. परत परत बदलावं लागतं. ज्या वेळेस हाऊस ओनर नोटीस देईल, त्यावेळेस आपल्याला खाली करावं लागतं घर, पुन्हा पुन्हा तात्पुरता आनंद. तात्पुरता आहे. त्याच प्रकारे आपल्यासाठी हे भौतिक जगत पण किरायचं घर आहे, आणि आध्यात्मिक जगत आपल्या वडिलांचं स्वतःचं घर, गोलोक वृंदावन किंवा वैकुंठ जगत, हे आहे ते शाश्वत जगत आहे. तर शास्त्र आपल्याला सांगत आहे भागवत की या शाश्वत जगतात प्राप्त करण्यासाठी जी आसक्ती आहे, कशापासून आसक्ती, या भौतिक जगतापासून ती आसक्ती, या तुच्छ स्तरावरच्या इंद्रिय भोगापासूनची आसक्ती ही आपल्याला सोडावी लागेल, मग आपल्याला अनासक्त होऊन आध्यात्मिक जगत प्राप्त होईल. आणि शेवटी श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे ब्रह्मचार्य आश्रम हा ऐकून शिकण्याचा आश्रम आहे. ऐकून म्हणजे ब्रह्मचारी शिकतात की कसं भौतिक जगत हे दुःखालयम अशाश्वतम आहे शास्त्रानुसार, तर त्या शास्त्रातल्या शिकवणीचं कानाने ऐकून समजून घेऊन मग ते जीवनामध्ये साधं सरळ जीवन स्वीकारतात, ज्याच्यामध्ये भिक्षेवर उपजीविका धनसंचय न करता केवळ आणि केवळ गुरु आणि भगवंतांवर अवलंबून राहून. परंतु जे कोणी व्यक्ती ऐकून गोष्ट फक्त समजू शकत नाही, त्यांना ती अनुभवणं पण आवश्यक आहे, ह्या असा आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला जे काही आपण शास्त्रामध्ये ऐकतो ते पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं, की कसं शूरस्य धारा कवयो वदंती, की हा जो मार्ग आहे भौतिक जगतामध्ये आध्यात्मिक जीवन पालन करण्याचा, की शूरस्य धारा म्हटलेलं, शूरस्य धारा म्हणजे एका जी आपली दाढीची ब्लेड किंवा एक तलवार, कोणती धारदार वस्तू चाकू, त्याच्यावरून जर चालायला सांगितलं तर किती अवघड आहे प्रभूजीज माताजी, फक्त आपण पायाचं एक बोट ठेवलं तर लगेच कापल्या जाईल, त्याच्यावर चालणं शक्य आहे का, खूप अवघड आहे. तर तसं सांगितलंय की महान संतांनी सांगून गेलेले की या भौतिक जगतामध्ये आध्यात्मिक जीवन पालन करणं म्हणजे शूरस्य धारा कवयो वदंती, तर त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आणि लवकरात लवकर हे जे ज्ञान आहे शास्त्रामधून शिकलेलं ते आपल्या आचरणात आणणं, आचरणात आणणं याचा अर्थ असा नाही की घरदार सोडून जाणं, पण या घरात राहून पण जे मनन आहे, जे चिंतन आहे, ते नेहमी भगवंतांवर केंद्रित असलं पाहिजे. अशा प्रकारे आपण वर्णाश्रमाचा खूप मुख्य भाग जो भीष्मदेवाने शिकवलेला आहे, चार वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि चार आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, याच्याबद्दल आपण चर्चा केली. पुढे जाऊ आपण, कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज माताजीज हरे कृष्ण. नाही आपले प्रश्न प्रभू. ओके ओके माताजी, हरे आपल्यापैकी कृष्ण प्रभूजी. हाँ किरण जाधव हरे प्रभूजी. कृष्ण. यस प्रभूजी. हाँ, जरा संन्यासाश्रम बद्दल जरासं आपण जरा काही क्लिअर ठीक आहे, केलं तर. खूप खूप छान प्रश्न आहे. संन्यास आश्रमाची वैशिष्ट्य काय आहे? साध्या सरळ भाषेमध्ये संन्यास म्हणजे पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहणे, म्हणजे सर्व गरजांसाठी. संन्यासी हा हे विचार करत नाहीत की बाबा आजची माझी 3 वेळेच्या प्रसादाची व्यवस्था झाली आहे, उद्या प्रसाद कुठून येणार. एका संन्यासाच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य किंवा समर्पण असतं की बॉडी माइंड अँड वर्ड्स, म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो शरीर मन आणि शब्द, या सर्वांनी संन्यासी स्वतःचं जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात प्रचार प्रसार करण्यासाठी, भगवंतांच्या भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि भगवंता हे पूर्ण स्वतः त्यांची काळजी घेतात त्यांचं भरण पोषण करण्यासाठी, परंतु संन्यासी हे स्वतः कुणाकडे कधी मागायला जात नाहीत. इवन भिक्षेच्या बाबतीत पण जर भगवंतांनी अरेंज केला करतील, नाही केलं तर पाणी पिऊन किंवा जसं राहायचं तसं उपाशी राहू पण, आणि भगवंत पण भक्तांना कधी उपाशी राहू देत नाहीत, काही ना काहीतरी भगवंत जरूर व्यवस्था करतात. तर संन्यासाच्या जीवनाचा जे मुख्य हेतू असतो किरण जाधव प्रभूजी, भगवंतांवर पूर्णपणे समर्पण विकसित करणं, समर्पणाची भावना आणि स्वतःचं पूर्ण जीवन भगवंतांच्या
सेवेमध्ये प्रचार प्रसारामध्ये जोडणं. ठीक आहे प्रभूजी. ओके यस आणि शिला प्रभुपाजी सांगतात की जे संन्यासी असतात ते आपल्या कौटुंबिक संबंध, जे भौतिक जगातले जे सामाजिक संबंध असतात, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, ही माझे आई वडील, हे माझे भाऊजाई मेहुणे आणि बाकीचे कोणते जे कौटुंबिक संबंध असतात, तर ते संबंध एका हायर पर्पज, एका उच्च पर्पज ध्येयासाठी त्याग करून स्वतःचं जीवन पूर्ण भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करतात. तर संन्यास धर्माचा तो पण एक विशेष आहे की जे सामाजिक नातेसंबंध आहेत, कौटुंबिक नातेसंबंध आहेत, त्याचा त्याग करतात उच्च ध्येय गाठण्यासाठी, स्वतः म्हणजे ह्या पूर्ण जगाची जिम्मेदारी स्वीकारण्यासाठी, जगातल्या बद्ध जीवांची जिम्मेदारी स्वीकारण्यासाठी, जे भौतिक कौटुंबिक जिम्मेदाऱ्या आहेत त्याच्यामधून संन्यास घेतल्यानंतर व्यक्ती मुक्त होतो. क्लिअर आहे किरण प्रभूजी? हो सर हरे यस हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण जसं संन्यासासाठी उदाहरण जर पाहायला गेलं तर जसं श्रील प्रभुपादजी आहेत, श्रील प्रभुपादजी अगोदर गृहस्थ जीवनामध्ये होते, त्यांचा फार्मसीचा बिझनेस होता प्रयागराज फार्मसी म्हणून, आणि प्रयागराज फार्मसी त्याच्या अगोदर बोस फार्मसी, आणि 6 मुलं मुली होते प्रभुपादांना. त्यांनी पूर्ण गृहस्थ जीवनातले सर्व जिम्मेदाऱ्या व्यवस्थित पूर्ण केल्या आणि नंतर वयाच्या 59व्या वर्षी प्रभुपादांनी संन्यास स्वीकारला. आणि पूर्ण 59व्या वर्षी संन्यास नाही स्वीकारला, 59व्या वर्षी घर सोडलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं 62व्या वर्षी संन्यास स्वीकारला मथुरेमध्ये आणि पूर्ण जीवन आपलं भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित केलं. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? पुढे जायचं आपण. हरे कृष्ण. खूप हेवी वाटत आहे, खूप अवघड वाटत आहे प्रभूजीज, माताजीज, घाबरल्यासारखं वाटत आहे की खूप जास्त नाही शास्त्र नाही अपेक्षा करत आहे. नाही नाही प्रभूजी, नाही 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 ना. ठीक आहे ठीक यस आहे. पुढे जाऊ आपण. श्लोक यस क्रमांक 27 कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. दानधर्मान राजधर्मान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागशः मोक्षधर्मान विभागशः श्रीधर्मान भगवान धर्मान श्रीधर्मान भगवान धर्मान समासव्यास योगतः. समासव्यास आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू? धन्यवाद हा संजना मदच. प्रभु. प्रभुजी तात्पर्य आणि अनुवाद हा दोन्ही दोन्ही. दोन्ही धन्यवाद. हरे कृष्ण. त्यांनी दानधर्म, राजधर्म आणि मोक्षधर्म यांचे स्वतंत्रपणे विवेचन केले. पुढे त्यांनी स्त्रियांची कर्तव्य आणि भक्तांची कर्तव्य यांचेही थोडक्यात आणि सविस्तरपणे विवेचन केले. तात्पर्य हाँ, त्यांनी दान म्हणजे कुणी? त्यांनी म्हणजे कुणी माताजी? भीष्म देवांनी. हो भीष्म ठीक आहे. देव. हाँ, तात्पर्य तात्पर्य दान देणे हे गृहस्थाचे एक प्रमुख कर्तव्य आहे. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्तीचा अर्धा भाग दान देण्यास सिद्ध असले पाहिजे. ब्रह्मचाऱ्याने यज्ञ कर्म करावे, गृहस्थाने दान द्यावे आणि वानप्रस्थी व संन्यासी यांनी कठोर तपाचरण करावे. आत्मज्ञानाच्या मार्गावर त्याचे आश्रम वासियांची ही सर्वसामान्य कर्तव्य आहे. ब्रह्मचर्य श्रमामध्ये असे शिक्षण दिले जाते की त्यामुळे मनुष्याला विश्व हे त्या जगतचालक भगवंतांची संपत्ती आहे याची जाणीव होते. त्यामुळे या जगातील कोणत्याही वस्तूवर मनुष्य स्वामित्व सांगत नाही. गृहस्थाने ईश्वर सेवेत प्रीत्यर्थ दानधर्म केलेच पाहिजे. ईश्वरीय शक्तीतून प्रत्येकाची शक्ती उत्पन्न होते. परिणामतः अशा शक्तीमुळे घडून येणारी कर्मे दिव्य प्रेममय सेवेच्या रूपाने परमेश्वराला अर्पण केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे नद्या समुद्राकडून मेघाद्वारे जवळ जळ घेतात आणि पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे आपली शक्ती प्रभूंच्या सेवेत लावणे हे पूर्णत्व आहे. म्हणून तर भगवद्गीतेत 9.27 भगवत जी आपण जे जे कर्म करतो, जी जी तपश्चर्या करतो, जे जे यज्ञ करतो, जे जे खातो व दान करतो ते सर्व भगवंतांना अर्पण केली पाहिजे. भगवंतांकडून प्राप्त केलेल्या शक्तींचा सदुपयोग करण्याचा हा मार्ग आहे. आपली शक्ती भगवत सेवेत
संलग्न केल्यावर ती शुद्ध होते, तिच्यात भौतिक मताचे कल्मष उरत नाही. अशा रीतीने आपण आपल्या भगवत सेवेच्या मूळ स्वाभाविक जीवनासाठी सुपात्र होतो. राजधर्म हे एक महान शास्त्र आहे. राजकीय वर्चस्व प्राप्त करण्यासाठी करवायच्या धूर्त हालचाली असे त्यांचे असे त्याचे आजचे हे स्वरूप आहे. त्याच्याहून त्या भिन्न आहे. केवळ कर गोळा करणे न राहता उदारता अंगी बाणावी यासाठी राजांनी वैदिक काळात प्रशिक्षण दिलं जात असे. प्रजेच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे यज्ञ करायचे. त्यांना शिक्षणच मिळालेले असे. आपल्या प्रजेला मुक्ती समजू. एक सेकंड माझी स्क्रीन थोडी हे होते. एक सेकंड. हरे कृष्ण. आपल्या प्रजेला मुक्तीच्या मार्गावर वळवणे हे राजाचे श्रेष्ठ कर्तव्य आहे. वस्तुतः जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्यापासून मुक्ती मिळवण्याच्या मार्गावर आपल्या प्रजेचे नेतृत्व करण्याविषयी प्रजेच्या गुरुजनांनी तसेच राजांनी कधीही उदासीन असू नये. ही प्राथमिक कर्तव्य जेव्हा यथोचित प्रकारे निभावली जातात तेव्हा लोकांचे सरकार चालवण्याची आवश्यकता उरत नाही. आधुनिक काळात सामान्यतः माणसे धूर्तपणाने मिळवलेल्या बहुमताच्या बळावर राज्यकारभार करू पाहतात, परंतु त्यांना राजकर्तव्याचे प्राथमिक ज्ञान सुद्धा दिले गेले नसते आणि प्रत्येकाला ते ज्ञान देणेही शक्य नसते. अशा परिस्थितीत अज्ञानी राजकर्ते प्रजेला सर्व प्रकारे सुखी करण्याच्या प्रयत्नात गोंधळ मात्र माजवून ठेवतात. उलट पक्षी हे अप्रशिक्षित शासनकर्ते हळूहळू गुंड व चोर बनतात आणि सर्व दृष्टीने निरुपयोगी असलेल्या प्रचंड डोईजड शासन व्यवस्थेला अर्थ पुरवठा करण्यासाठी करवाढ करतात. प्रत्यक्षात राजकारभार योग्य रीतीने करण्यासाठी राजांना मार्गदर्शन म्हणून विद्वान ब्राह्मणांची योजना असते. ते मनुस्मृती पराशर धर्मशास्त्र यांसारख्या ग्रंथांच्या प्रकाशात त्यांना मार्गदर्शन करीत असतात. वैशिष्ट्यपूर्ण राजा सामान्य माणसाचा आदर्श असतो. राजा चारित्र्य संपन्न धर्मनिष्ठ सौजन्यशील व उदार असेल तर प्रजा बहुधा त्याचे अनुकरण करते. असा राजा आळशी विषयासक्त प्रजेच्या जीवावर जगणारा नसतो. तो चोर दरोडेखोरांचे पारिपत्य करण्यासाठी सदैव सिद्ध असतो. चारित्र्य संपन्न राजे तथाकथित अहिंसेच्या निरर्थक सबबी खाली चोर लुटारून विषयी दयाळू नसतात. चोरांना लुटारूंना असा कठोर दंड दिला जातो की त्यापासून धडा घेऊन भविष्यात कोणीही संघटित रित्या असे अपराध करण्यास भजत नाही. त्या काळी चोर लुटारूंना आजच्या प्रमाणे राज्य कारभारात कसलेही स्थान नव्हते. कर विषयक नियम सोपे असत. त्यासाठी बळाचा उपयोग करावा लागत नसे. प्रजेच्या उत्पन्नापैकी एक चतुर्थांश भाग काढून घेण्याचा राजाला अधिकार होता. नागरिक आपल्या मिळकतीचा चौथा भाग कराच्या रूपाने राजाला स्वेच्छेने प्रदान करू. राजाची चारित्र्य संपन्नता आणि धार्मिक सुसंवाद यामुळे देशात धान्य फळे फुले रेशीम कापूस दूध रत्ने हिरे माणके यांची सुबत्ता होती. म्हणून कोणीही ऐहिक दृष्ट्या असंतुष्ट नव्हता. नागरिक शेती आणि पशुपालन या बाबतीत समृद्ध असल्यामुळे त्यांच्या जवळ धान्य फळे आणि दूध दुभते यांची रेलचेल होती. साबण सौंदर्य प्रसाधने सिनेमा मद्यपान गृहे अशा कृत्रिम आवश्यकतांना तेथे स्थान नव्हते. मानवी शक्ती योग्य कार्यांसाठी उपयोजली जात आहे. याकडे राजाला लक्ष पुरवावे लागेल. मानवी शक्ती ही पाशवी वासनांच्या तुष्टीकरणासाठी नाही तर ती आत्मसाक्षरासाठी आहे. संपूर्ण राज्य घटना या विशिष्ट उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी योजून राबलेली येत असते. त्यामुळे राजाला आपले मंत्रिमंडळ बहुमतांच्या आधारावर नव्हे तर चारित्र्य परीक्षणातून निवडावे लागत असे. मंत्री सेनापती अधिकारी अगदी सामान्य सैनिक यांची निवड देखील त्यांच्या वैयक्तिक गुणवत्तेवर होत असे. तसेच त्यांची आपापल्या कामावर नियुक्ती होण्यापूर्वी राजाला त्यांची योग्य पाहणी करावी लागते. आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रचारासाठी सर्वस्वाचा त्याग केलेले तपस्वी पुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून राजा विशेष काळजी घेत असे. आपल्या अनन्य भक्तांचा अपमान भगवंतांना कधीही सहन होत नाही हे राजे लोक जाणून असत. अनेक वेळा असे तपस्वी चोर व ठग यांचेही आदरणीय नेते होते. असे चोर ठग त्या तपस्व्यांची अवज्ञा करीत नसत. निरक्षर सहाय्य असहाय्य आणि विधवा यांना राजाचे विशेष संरक्षण असे. शत्रूचे आक्रमण होण्याआधी संरक्षण योजना सिद्ध असत. कर आकारणी सोपी असे आणि कर हे उदळपट्टीसाठी नसत तर राजकोष समृद्ध करण्यासाठी असत. जगाच्या सर्व भागांतून सैनिकांची भरती केली जात असे. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात असे. मुक्तीचा विचार करता त्यासाठी प्रत्येकाने आपली भोगवासना क्रोध अयोग्य इच्छा हाव आणि मोह
यावर विजय मिळवला पाहिजे. क्रोध जिंकण्यासाठी क्षमावृत्ती अंगी बाणवली पाहिजे. अन्याय इच्छेपासून मुक्त होण्यासाठी माणसाने भविष्याच्या योजना कल्पू नये. आध्यात्मिक संस्काराने निद्रा जिंकता येते. सहिष्णुता या एकमात्र साधनेचे वासना आणि लोभ जिंकता येणे शक्य होते. विविध रोगांचा उपद्रव आहार नियंत्रणाने टाळता येतो. आत्मसंयमामुळे खोट्या अंशांपासून माणूस मुक्त होतो. कुसंगती टाळल्याने पैसा वाचवता येतो. योगा अभ्यासामुळे भुकेवर नियंत्रण मिळवता येते. क्षणभंगुरतेच्या जाणीवेने एकता टाळता येणे शक्य होते. मोह जागृतीने जिंकता येतो. तर खोटा युक्तिवाद वस्तुस्थिती स्पष्ट सांगण्याने जिंकला जातो. व्यर्थ बडबड ही गांभीर्याने व मौनाने जिंकता येते. सामर्थ्याने भय दूर ठेवता येते आणि स्वयंशिस्तीने अनुशासनाने पूर्ण ज्ञान मिळवता येते. मुक्ती मार्गाची प्राप्ती होण्यासाठी मनुष्य वासना, लोभ, क्रोध, स्वप्नाळूपणा इत्यादींपासून मुक्त झालाच पाहिजे. स्त्री वर्गाचा विचार करता पुरुषाची स्फूर्तिदात्री शक्ती अशी मान्यता त्यांना आहे. या दृष्टीने स्त्री ही पुरुषाहून अधिक सामर्थ्यशाली आहे. बलाढ्य ज्युलियस सीझर सुद्धा क्लिओपात्राच्या अधीन होता. अशा शक्तिशाली स्त्रीचे लज्जेने आत्मनियंत्रण होते. स्त्रियांसाठी लज्जा महत्वाची आहे. एकदा हे नियंत्रण शिथिल झाले की स्त्रिया आपल्या व्यभिचाराने समाजात अंधाधुंदी माजवतात. व्यभिचारातून वर्ण संकर होऊन अवांछित संतती निर्माण होते आणि त्यामुळे जगाची घडी विस्कटते. भीष्मदेवांनी अंततः भगवंतांना संतुष्ट करण्याच्या प्रक्रियेविषयी उपदेश दिला. आपण सर्वजण परमेश्वराचे नित्य सेवक आहोत आणि आपल्या या स्वरूप स्थितीचे विस्मरण झाल्यावर आपण ऐहिकतेच्या बंधनात अडकतो. परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा साधा सोपा मार्ग विशेषतः गृहस्थाश्रमी यांसाठी म्हणजे भगवंतांच्या विग्रहाची आपल्या घरी प्रतिष्ठापना करणे होय. घरातील श्री विग्रहाचे चिंतन करीतच प्रत्येकाने आपले दैनंदिन नित्य कर्म करावे. विग्रहाची पूजा करावी, भक्तांची सेवा करावी, भागवत श्रवण करावे, पवित्र ठिकाणी निवास करावा आणि भगवंतांचे नाम संकीर्तन करावे. यात धनाचा व्यय होत नाही आणि तरी भगवंतांना प्रसन्न करून घेता येते. अशा प्रकारे हे विषय पितामह भीष्मांनी आपल्या पौत्रांना समजून सांगितले. हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय. तर आपण या तात्पर्यामध्ये पाहतो, थोडासा मोठा तात्पर्य आहे परंतु खूप छान समजावून सांगितलंय की एका समाजाचे जे नेते आहेत, जो राजा आहे, त्याचं कर्तव्य कसं. आणि भागवत सांगतं आपल्याला की हे जे राजाचं पद आहे ते केवळ भौतिक ऐश्वर्य आणि संपत्ती उपभोगासाठी नाहीये, भौतिक उपभोगासाठी नाहीये, तर राजाचं कर्तव्य आहे काय, प्रमुख कर्तव्य आहे प्रभूजीस माताजीस, या तात्पर्यावरून जे आपण आत्ता वाचलं, प्रमुख कर्तव्य आहे की आपले जे काही प्रजा आहे, जे सब्जेक्ट्स, जे डिपेंडंट्स, जी प्रजा आहे, त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे, आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी त्यांना सपोर्ट करणे हे राजाचं कर्तव्य आहे. आणि तो कर्तव्य जोपर्यंत राजा त्या प्रजेची पूर्ण जिम्मेदारी घेत आहे आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांना प्रगतीसाठी सपोर्ट करण्याची, तोपर्यंतच राजाला ठरवून दिलेला जो पण टॅक्स कलेक्ट करण्याची जी मुभा आहे ती आहे. आणि त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये ज्या वेळेस राजा हा प्रजेचं आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही काळजी, दोन्ही गरजांची काळजी घ्यायचा, त्यावेळेस प्रजा ही स्वखुशीने राजाला 25% त्यांच्या जो त्यांचं जे आमदानी, त्यांचं जे इन्कम होतं, त्याचा 25% भाग स्वखुशीने राजाला टॅक्सच्या रूपामध्ये देत असत. आणि त्या बदल्यामध्ये राजा पण पूर्ण काळजी घ्यायचा की अन्न, वस्त्र, निवारा, जे काही त्यांना भरभराटीचं जीवन जगण्यासाठी आणि कृष्ण भावनेमध्ये आपली भक्ती वाढवण्यासाठी ज्या कोणत्या सुविधांची गरज आहे त्या सुविधा सर्व व्यवस्थित प्रकारे राज्यामध्ये उपस्थित असायच्या. आणि अशा रीतीने या वर्णाश्रम व्यवस्थेतल्या वेगवेगळ्या वर्णांचं आणि आश्रमांचं एकमेव ध्येय होतं वाटचाल करणे. आणि प्रभुपादजी सांगतात की ज्या वेळेस अशा प्रकारच्या वैदिक संस्कृतीचा ऱ्हास होतो त्यावेळेस आजकालच्या काळात काय, आपण ज्याला डेमोक्रसी, डेमोक्रसी म्हणजे मराठीमध्ये लोकशाही म्हणतो, जिथे की लोक लोकांचे नेते ठरवतात, पण शास्त्र सांगतं जर ते नेते अप्रशिक्षित असतील, अप्रशिक्षित असतील म्हणजे वैदिक
संस्कृतीचं पालन कशा प्रकारे करायला पाहिजे, हे जर प्रशिक्षण त्यांना प्राप्त नसेल, ते जर पात्र नसतील, तर केवळ भौतिक विद्येच्या आधारावर, आजकाल भौतिक विद्येच्या आधारावर पण आपण ठरवत नाहीत, चौथी पास, दुसरी पास किंवा पहिली नापास कोणी पण व्यक्ती निवडून येऊ शकतो. परंतु जर त्याला आध्यात्मिक प्रगतीचं जर प्रशिक्षण नसेल, तर भागवत सांगतं की अशी राज्य असं राज्य आणि त्या राज्यातली प्रजा ही ना तर भौतिकदृष्ट्या ना आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती होत नाही आणि त्याचा ऱ्हास होत जातो, डिस्टर्बन्स वाढत जातो. आणि कशा प्रकारे असा जर पात्र राजा असेल आणि त्याच प्रकारची पात्र प्रजा असेल जे की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत आहे, तर जे भौतिक भरभराटीचे लक्षण आहेत, जसं देशातले धान्य, फळं, फुलं, रेशीम, कापूस, दूध, रत्ने, हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होते. भागवतात वर्णन आहे 10व्या स्कंदामध्ये की दूध दुभतं हे एवढं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं की होळीच्या वेळेला वगैरे एकमेकांच्या अंगावर असं बटर म्हणजे लोणी फेकून हे करायचे, तेवढी त्यांची हे होती, भरभराट होती. आजकाल आपल्याला लोणी छोटस अमूलचं बटरचं पॅक घ्यायला गेलं तर आता भारतातली किंमत माहिती नाही, पण बरीच किंमत मोजावी लागते एका छोट्याशा पॅकसाठी. तर आजकाल अशा प्रकारची जी भरभराट आहे जी वैदिक संस्कृतीमध्ये होती ती आता राहिलेली नाहीये, ह्या वैदिक संस्कृतीचा ऱ्हास झाल्यामुळे. आणि जे अनावश्यक खर्चांची ठिकाणं होती, जसं की सिनेमागृह, मद्यपान गृह, बियर बार, अशा गोष्टींची कधीही आवश्यकता नव्हती. आणि आजकाल आपण पाहतो की पेट्रोल आणि डिझेल जर सोडलं तर सर्वात जास्त टॅक्स कलेक्शन मेजर कोणत्या गोष्टीमध्ये होत असेल सरकारकडे, तर कशामध्ये होतं, टोबॅको प्रोडक्ट्स, तंबाखू असू द्या किंवा लिकर टॅक्सेशन जे असतं, तर त्याचा टॅक्स भरपूर गव्हर्नमेंट घेतं, पण त्या गोष्टी सगळ्या आपल्या समाजाची भरभराट करणाऱ्या नाही आहेत, तर ह्या गोष्टी भौतिक उपभोग वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि अशा प्रकारे मानवी शक्ती योग्य कार्यासाठी उपयोजली जात आहे याकडे राजाला लक्ष पुरवावे लागेल, की त्या राजाचं बारीक लक्ष असायचं की समाज हळूहळू आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे ना, का कुठे ऱ्हास होत आहे त्यांच्या नीती मूल्यांचा. आणि शेवटी श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे आजच्या काळामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये, एका गृहस्थ जीवनामध्ये पण खूप सोपा आहे, साधा सोपा मार्ग आहे भगवंतांना प्रसन्न करण्याचा. की प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे आपण भगवंतांचे अर्च विग्रह, किंवा अर्च विग्रह नसतील तर किमान भगवंतांचा फोटो घरामध्ये ठेवू शकतो, त्याची व्यवस्थित प्रकारे पूजा करू शकतो, भागवताचं श्रवण पठन करू शकतो. अशा प्रकारे आपली जर नित्य दिनचर्या आपण ठरवली, आणि दिनचर्या करण्यासाठी असं नाही की आपल्याला सेवानिवृत्त व्हावे लागेल, स्वतःची नोकरी करत करत, स्वतःचा जॉब करत करत पण आपण या गोष्टी सगळ्या सहज करू शकतो. आणि अशा प्रकारे जर गृहस्थांनी त्यांचं जीवन चालवलं तर निश्चित भगवंत प्रसन्न होतील, आणि भगवंतांचं नामस्मरण पण रोजच्या आपल्या साधनेमध्ये करून. आणि अशा प्रकारे भागवत सांगतं आपल्याला की यापैकी कोणतंच गोष्ट करण्यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज नाही आहे, असं नाही म्हणत भगवंत की माझी पूजा तुम्ही अशा प्रकारे करा जे की फक्त श्रीमंतांना शक्य आहे. भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात, 9:27 मध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, की पाण्याचा ग्लास असू द्या किंवा तुळशीचं पान असू द्या, हा साध्यातला साधा माणूस पण भगवंतांना अर्पण करू शकतो, त्यासाठी टाटा बिर्ला अंबानी असण्याची गरज नाही आहे. तर भगवंतांच्या भक्तीचं पालन करण्यासाठी कोणताही साध्यातला साधा माणूस पण करू शकतो, आणि स्वतःला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी तयार करू शकतो. तर आपण इथे आज कन्क्लूड करू. प्रभूजीज, माताजीज, आपल्यापैकी कुणाचा काही टीका टिप्पणी, काही प्रश्न आहे या मुद्द्यांवर जे आपण चर्चा केली आता? हरे कृष्णा. प्रभूजी, हे मुद्दे जे आहेत ते आजच्या सिच्युएशनला खूप रिलेट करतात. खरी गोष्ट आहे माताजी. आजच्या जगात, आजच्या काळामध्ये काय झालंय ना, की भौतिक गोष्टी
भौतिक गरजा आपण कामापेक्षा जास्त इतक्या वाढवून ठेवल्यात की ज्याच्यामध्ये आपली एनर्जी पण तेवढीच जात आहे. उदाहरणार्थ आपण जर आपलं सकाळपासूनचा रात्रीपर्यंतचा वेळ जर ब्रेकडाऊन केला, कुठे कुठे किती वेळ जात आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये घरापासून नोकरीच्या ठिकाणी जाणे आणि नोकरीच्या ठिकाणाहून घरापर्यंत येणे याच्यामध्येच लोक 3 3 4 4 तास अक्षरशः घालतात. आणि 4 तास 14 15 तासातले म्हणजे किती झाले विचार करा तुम्ही. 30 33% वेळ दिवसातला फक्त जाण्या येण्यामध्ये जात आहे. किंवा बाकीच्या अशा गोष्टींमध्ये पैसा व्यर्थ जात आहे, एनर्जी व्यर्थ जात आहे, ज्या की आध्यात्मिक जीवनाशी ज्याचं काहीही घेणं देणं नाहीये. म्हणजे आपल्याला कुणावर टीका नाहीये करायची, पण एक गोष्ट जर आपण साधी गोष्ट भारतात आज पाहिली, भारतातला एक विशेष प्रकारचा खेळ खेळ खूप फेमस आहे भारतात, ज्याची की सध्या खूप मोठी स्पर्धा चालू आहे, कॉम्पिटिशन चालू आहे. तर त्या खेळ असावा नाही असं नाही, पण खेळ कशासाठी असावा, मनाच्या मनोरंजनासाठी, ज्याच्यामधून शरीर स्वस्थ राहील. आजकालचे खेळ कसे झालेत, कमर्शियलायझेशन. कमर्शियलायझेशनला मराठीत काय म्हणतो आपण, व्यावसायीकरण. हा, पूर्ण व्यवसायीकरण झालंय त्याचं. आणि खेळाला खेळाचं स्वरूप राहिलंच नाहीये, खेळाला कट थ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतात शास्त्रामध्ये, की ज्या वेळेस खेळ हा खेळताना माणूस स्ट्रेस व्हायला लागतो, त्याला चिंता व्हायला लागते की मी हारेल जिंकेल, त्यावेळेला तो खेळ खेळ नाही राहत, त्यावेळेला ते कट थ्रोट कॉम्पिटिशन होऊन जाते. तर प्रत्येक गोष्टीचं असं विद्रूप रूप धारण झालेलं आहे आजकाल, आणि ज्याच्यामध्ये करोडो लोकांचं, करोडो रुपयांचा व्यवहार होत आहे, तेवढ्या लोकांची एनर्जी पण त्याच्यात जात आहे, जी की खऱ्या कशा रीत्या जायला पाहिजे. शास्त्राप्रमाणे सांगायला गेलं तर 8 तास आपला जो काही जॉब, नोकरी, जी काही स्वतःचं अन्न, वस्त्र, निवारा मॅनेज करण्यासाठी 8 तास हे शरीराच्या गरजा घेण्यासाठी वेळ, आणि 8 तास हा आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी वेळ, अशा प्रकारे 24 तास हे डिवाइड करायला पाहिजे वैदिक संस्कृतीप्रमाणे. परंतु आजकाल असं झालंय की भौतिक कार्यांसाठी लोक 15 16 17 घंटे काम करतात, 3 4 तास कशा तरी बिचारे झोपतात, आणि राहिलेल्या 2 3 तासामध्ये शरीराची शुश्रूषा, शरीराला स्वच्छ करणं, रोजच्या गोष्टी मॅनेज करणं त्याच्यात जातो. मग लोक म्हणतात की आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याकडे वेळ नाहीये, पण शास्त्र सांगतं की थोडंसं मागे या आणि विचार करा की आपला वेळ दिवसामध्ये कुठे कुठे किती वेळ जात आहे, आणि त्या प्रकारे आपल्या जीवनातल्या ज्या प्रायोरिटीज आहेत, ज्या एंगेजमेंट आहेत, त्या आपण ठरू शकतो कोणत्या किती महत्वाच्या आहेत ते. हरे कृष्णा, खूप महत्वाचा विषय आहे हा. आपल्या प्रत्येकाने थोडासा विचार करा की आपलं पण जीवन कुठे अफेक्ट होत आहे का भागवतात सांगितलेल्या ह्या गोष्टींप्रमाणे, आणि जर अफेक्ट होत असेल तर आपण काय धडा घ्यायला पाहिजे भीष्मदेवांच्या शिकवणीतून, आपलं जीवन अशा प्रकारे रिअलाईन करण्यासाठी जेणेकरून आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये वेळ मिळावा आणि भगवत भक्तीमध्ये प्रगतीसाठी आपल्याला प्रगती करता यावी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे, प्रभूजीज, माताजीज, कुणाची काही, कुणाला काही शेअर करायचे विचार, पटतंय आपल्याला ह्या गोष्टी भागवतात सांगितलेल्या. हो प्रभूजी, हो प्रभूजी, हरे कृष्ण. तर निश्चित आपण सर्वांनी पण, माझं आपल्याला विनंती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये भागवत असावं, किमान पूर्ण भागवताचा सेट नसेल तर स्कंद एक प्रत्येकाने घरात ठेवावा, किमान श्री श्री राधा गोविंदजींचा, गुरु परंपरेचा एक फोटो असावा. आणि आपल्याला भगवंतांच्या कृपेने जे काही साधं शक्य आहे, की जसं इथे माझं कुटुंब अगोदर राहायचं सिंगापूरला, तर व्यवस्थित पूर्ण उपचारांसहित आरती शक्य होती, तर आता मी एकटाच राहत आहे तर साधीच आरती होती की फूल म्हणा, दिवा म्हणा, उदबत्ती म्हणा, तर जे काही शक्य आहे साध्या स्तरावर का होईना, ते आपण निश्चित भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम, पाणी म्हणा, तुळशीचं पान म्हणा, फल आणि फळ आणि फूल असू द्या, ह्या साध्या गोष्टीत कुणी पण अर्पण करू शकतं. तर आणि भागवताचं श्रवण करणे, वाचन करणे, चर्चा करणे, भगवंतांचं रोज नामस्मरण करणे, जप करणे, हे जर आपण करत राहिलो व्यवस्थित, तर भागवत सांगतं की आपल्या भौतिक गरजा पण भगवंतांच्या कृपेने निश्चित पूर्ण होतील, आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये पण आपण भगवंतांच्या कृपेने निश्चित प्रगती करू. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजीज, माताजीज, आपले.
आपण आजची चर्चा इथे थांबू. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? रोजी मला एक सांग विचारायचं होतं, हा म्हणजे मनीषा म्हणतात. एक्सपेक्ट करायचं होतं की आता हे जे चालू आहे सध्या सगळ्यांचीच म्हणजे धावपळ चालू आहे, ही एक स्पर्धात्मक धावपळ आहे, म्हणजे तो पुढे जातो का मी पुढे जाते, ह्यामध्ये कुठेतरी आपण हे सगळं विसरून म्हणजे जगणं विसरून जातोय आपण, काय रोबोटिक किंवा तांत्रिक झालो म्हणजे एक यंत्राप्रमाणेच काम करतोय, तर मग अशा मध्ये आपल्याला ते जर परत मिळवायचं असेल तर काय म्हणजे कसं ते सगळं व्याप सोडायचा की कसं म्हणजे व्याप त्याच्यातनं पण मार्ग सोडाय सोडाय सगळ्यात पहिले ही गोष्ट आपण क्लिअर असणं आवश्यक आहे. मनीषा माताजी, खूप छान प्रश्न आहे की आपली जी ही धावपळ आहे, अंततः आपलं ध्येय काय? 90-99% भौतिकवादी व्यक्तींना जर आपण विचारलं, तुम्ही कशासाठी धावपळ करत आहात, काय प्राप्त करायचंय तुम्हाला, तर त्यांना कधीही एक लिमिटेड गोल असतं, एक लिमिटेड ध्येय असतं, त्याच्या पुढचं त्यांना पण क्लॅरिटी नसते. जसं तुम्ही एखादा तरुण नवरा बायको जर पाहिले, दिवस रात्र दोघंही बिचारे जॉब करत आहेत, आणि त्यांना विचारलं तुम्ही का धावपळ करत आहात, तर ते सांगतील तुम्हाला की आमचा EMI आहे, फ्लॅटचं देणं, मुलगा किंवा मुलगी अजून लहान आहे, त्याच्या शिक्षणाचं बघणं. पण तुम्ही जर त्यांना विचारत गेले त्यानंतर काय, त्यानंतर काय, त्यानंतर काय, तर त्यांच्याजवळ उत्तरं नसतील की शेवटी काय प्राप्त करायचंय. शेवटी तुम्ही त्यांना हेच किंवा त्यांना हे दिसून येईल की मुलांना चांगलं जीवन देणं, घर बांधणं आणि भौतिक जीवनाचं एक स्तर मेंटेन करणं, हे तर प्राणी पण करतात, त्याच्यात काही विशेष नाहीये. परंतु या सगळ्या करण्याबरोबरच आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण काय प्रयत्न केले, हे ज्यावेळेस भगवंत विचारतील, किंवा भौतिकवादी जीवन जर जगलो तर यमदूत विचारतील शेवटी, त्यावेळेस आपल्याकडे उत्तर राहणार नाही माताजी. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले हे लक्षात आणणं आवश्यक आहे की मला जीवन एका व्यवस्थित कम्फर्टेबल स्तरावर जगण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते प्रयत्न मी निश्चित करणार. पण तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रयत्न माझे याच्यावर पण लक्ष राहील की आध्यात्मिक प्रगतीसाठी, शेवटच्या परीक्षेसाठी तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे, आणि त्यासाठी माझे प्रयत्न किती चालू आहेत सध्या, त्याकडे पण भक्ताचं एक लक्ष असतं. आणि हा छोटासा मुद्दा जर आपण समजून घेतला, तर आपण आजची जी रॅट रेस आहे, रॅट रेसला मराठीत काय म्हणतात माहित नाही मला, रॅट रेस म्हणजे तुम्ही जसं म्हणाले की केवळ भौतिक स्पर्धेनुसार जी धावपळ चालू आहे, त्याच्यामधून आपण थोडंसं बघू शकू की बाबा मला माझ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी भगवंतांनी दिलेलं एवढं पर्याप्त आहे, राहिलेला माझा वेळ, राहिलेली माझी एनर्जी ही निश्चित भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी वापरली पाहिजे. एक छोटस उदाहरण देतो मी तुम्हाला मनीषा माताजी, की माझं ज्या वेळेस म्हणजे मी विद्यार्थी असताना लग्न होण्याच्या अगोदर भगवंतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये आलो, आणि भक्ती वेदांत अकॅडमी फॉर कल्चर अँड एज्युकेशन बेसमध्ये मी राहायचो इंजिनिअरिंगला असताना. पुढे गृहस्थ आश्रमात प्रवेश केल्यानंतर 2007 मध्ये बायकोने आणि मी चर्चा केली की घरात कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टींना आपण प्राथमिकता द्यायची, तर आमच्या दोघांचंही भगवंतांच्या दयेने असं कॉमन समान मत होतं की काही गोष्टी या केवळ आणि केवळ डिस्ट्रॅक्शन आहेत, ज्याची आपल्याला गरज नाही आहे, आणि आपण त्या केवळ समाज घेत आहे म्हणून घ्यायचं नको. उदाहरणार्थ TV च्या बाबतीत ठरवलं आम्ही, आणि TV कधी घरात आलाच नाही लग्न केल्यानंतर. काही काही वेळेला माझे वडील म्हणा किंवा माझे सासरे यांनी आम्हाला ऑफर केले की आम्ही घेऊन देतो तुम्हाला TV, आम्ही म्हटलं नको आम्हाला लागत नाही घरामध्ये, तुम्ही 2-4 दिवस येतं आनंदाने राहा, पण घरामध्ये डिस्ट्रॅक्शन नको. आणि नंतर भगवंतांच्या दयाने ज्यावेळेस लेकरं वगैरे जन्म झाले, त्यावेळेस त्यांना पण कधी लहानपणापासून सवय राहिली नाही, आणि आता घरात कोणती कमी गोष्ट असं वाटत नाही, पण जवळपास 17 वर्ष झाले बिना TV चंच घर आहे, आणि 2 मिनिटं पण असे कधी बोर होत नाही किंवा मोकळं राहत नाही की आता काय करावं काही कळत नाहीये, रिकामा वेळ भरपूर आहे. इनफॅक्ट असंच चालू राहतं की अर्धा तास वेळ आहे तर 10 कामं मागं आहेत, कुठे कुठे वेळ देता येईल ते आपण प्रयत्न करू म्हणून. तर सांगण्याचं छोटी उदाहरण दिलं मी आपल्याला की भौतिक गरज आहे ती, पण ज्या व्यक्तीला आता माझ्या वडिलांना सांगा तुम्ही बिना TV चं 2 दिवस राहायला, चलबिचल होईल त्यांची. सासऱ्यांना येण्याच्या अगोदर टेन्शन असतं मुलीकडे राहायला की TV नाही तर आपण दिवसभर करायचं काय मग. तर ज्यावेळेस आपण ती सवय लावून घेतो स्वतःला, त्यावेळेस त्या ज्या
गरजा नाहीये त्या पण आपल्या गरजा होतात माताजी. परंतु ज्या वेळेस आपण स्वतःला एक डिसिप्लिन शिकवतो, एक रुटीन शिकवतो भगवंतांच्या भक्तीमध्ये, तो जो वेळ आपण भगवंतांच्या सेवेने वेगवेगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींनी भरून काढला, तर कधीच जाणीव पण होणार नाही की अरे ती गोष्ट घरामध्ये नाहीये म्हणून. ठीक आहे मनीषा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, चांगलं समजून सांगितलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तसंच बाकीच्या गोष्टीपर्यंत साधी एक अजून एक उदाहरण सांगतो, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर माझं काम घरच्यांना कुठे घेऊन जायचं वगैरे ऑल्टोनी साध्या कारनी होत असेल, केवळ माझे मित्र घेत आहेत, केवळ माझे कलिग्स घेत आहेत, म्हणून मला मर्सिडीज घेण्याची गरज नाही आहे. का? कारण ती मर्सिडीज फुकट येणार नाही आहे. ती जर घेतली त्याच्यासोबत जीवनातले 10, 15, 20 वर्ष अजून राब राब राबवावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा तो वेळ मी सेव्ह करण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न करेन आणि भक्तीमध्ये कशी प्रगती करते, अजून जास्त कशी सेवा घेता येतील राधा गोविंदजींच्या सेवेमध्ये, त्या दृष्टीने माणसाने प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे. आणि जसं मी आपल्याला काही दिवसांपूर्वी बोललो की भगवंतांच्या दयेने ही पण प्लॅनिंग निश्चित सुरू आहे माझी. माझ्या काही वरिष्ठ भक्तांना पण विचारलं मी, जे गाईड करतात, की भगवंतांच्या दयेने ह्या या गोष्टी आता पूर्ण झालेल्या आहेत, तर मी थोडा असा जॉब घेऊ का की ज्याच्यामध्ये थोडा कमी वेळ देता यावा, मला थोडासा कमी पगार मिळाला तरी चालेल, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये अजून थोडा जास्त वेळ देता येईल का. तर अशा प्रकारे आपण भक्तांचा गायडन्स घेतला पाहिजे. आणि असं नाही की ह्या सगळं करताना कौटुंबिक जिम्मेदाऱ्या आपण निग्लेक्ट करत आहोत. भगवंतांच्या दयेने कौटुंबिक जिम्मेदाऱ्या पण व्यवस्थित पार पडतील, प्रोव्हाइडेड आपलं जे लक्ष आहे ते भगवंतांच्या भक्तीवर केंद्रित असावं. त्याच्यासोबत बाकीचा भगवंत जर भौतिकवादी व्यक्तींना कधी काही कमी पडू देत नाही, तर भक्तांना तर पडू देणार नाही, तेवढी आपला विश्वास असला पाहिजे. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी हा माताजी. मला जरा थोडक्यात कंठी माळा घालायचे नियम सांगाल का थोडक्यात? महत्वाचं आहे की भगवंतांचं नामस्मरण, रोज जप करणं आणि 4 नियमांचं पालन करणं, ज्याच्यामध्ये मांसाहार, भक्षण न करणं, जुगार न खेळणं, मद्यपान आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲडिक्शन्स, व्यसन आहेत, ते मद्यपान वगैरे न करणं, नो मेडिटिंग, नो गॅमलिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो इलिसिट कनेक्शन, म्हणजे व्यभिचार न करणं, हे 4 नियमांचं आपण पालन करत असून, भगवत नामांचा जप करत असून, तर तुम्ही घालू शकता माताजी. हो प्रभू ठीक चालेल. आहे. मुख्य मांसाहार भक्षण न करणं तर क्लिअर आहे. त्यासोबतच भक्त जे कंठीमाळ घालतात ते ओनियन गार्लिक, कांदा लसूण पण घेत नाहीत माताजी. ठीक हो आहे. प्रभू. कारण आपल्या इंद्रियांना ते तमोगुण आणि रजोगुणापासून हे जास्त प्रवृत्त करतं, कांदा आणि लसूण. त्याच्यामुळे आपल्या इंद्रियांना त्या खालच्या गुणांपासून वाचवण्यासाठी आपण ह्याचा त्याग करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे, थोडासा उशीर झाला आज, त्याबद्दल माफ करा. अजून कुणाचा काही प्रश्न नसेल तर आपण आज इथे कंक्लूड करू. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभु. कृष्ण. सभी प्रणाम प्रभु जी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.